आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शंकराने माता पार्वती कसा चिडवला, तिच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेऊ. ते का बघूचा होता की माता रागान आपला खरा रूप दाखवता की काय. ती परत कोणाक शाप वगैरे तर देऊची नाही ना. खरंच तिनं आपल्या कोर्धळावर नियंत्रण मिळवला की नाही, ह्या सगळ्यांचीच त्यांना परीक्षा घ्यायची होती. ऐकल्यात बाद झालो असा. केळीची पानं घ्या आणि नैवेद्य वाढू घ्या. काटते काटते बाकीच्या काय काय पत्रावळी. होय होय. अरे वेतोबाचं नैवेद्य करून मिळालो हे आमचं भाग्य. होय तर त्याका आता आम्ही प्रेमानच भरूया. तर आज इतक्या पुरे, पुढचा आपण उद्या ऐकूया. कोणीही चुकवू नका. जो जो ही कथा ऐकतलो त्याच्या पाठीशी तो उभं रवतलो. हा तर बोला बेताळेश्वर रुद्र महाराज की जय. बेताळेश्वर रुद्र महाराज की जय. बेताळेश्वर रुद्र महाराज की जय. हा लगेच कोणी घराकडे जाऊ नका. देवाक नैवेद्य दाखवतो असा. हा तोवर आपला कोणाक पाय मोकळे करूचे असतील तर त्याने पाय मोकळे करून घ्या. हा पण देवाक नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सगळ्यांका नैवेद्याचो आस्वाद घेऊक मिळतलो. तिसरी वहिनी, आज निवेदाचं मन तुमचं असा. देवाक नैवेद्य दाखवा. घेते. नशीब काढलं ना तिसरी वहिनी. होतान घालवलेला सगळा त्याच्या बायकोन भरून काढल्या. आज तिनं भिक्षापुरी केल्या. तिच्या हातचं नैवेद्य देवाक अर्पण केलं. खरंच भाग्यवना ती. आणि ह्या सगळा आपल्या गावासाठी गेल्यान तिनं ह्या व्रत आचरल्या, भिक्षा मागल्यान. ह्या तिचा कार्य ना कधीच फुकट जावचा नाही. देवा गावचं रक्षण कर. आज जसं माझ्या पाठीशी उभं राहूनच तसं गावाच्या पाठीशी उभं राह. जे लोक तुका भजतात, तुका हाक मारतात, त्यांच्यासाठी तू जातोसच. पण जे लोक तुका बसत नाही त्यांना तू चांगली बुद्धी दे. म्हणजे ते हय येऊन तुका भजूक लागतले. गावात तू समृद्धी ऐश्वर नांदू दे. म्हणजे म्हणजे कोणाच्या वृत्तीत खोट राहायची नाही. देवा देवा तुझी लीला अगादा. अरे आज तू समोर येलास पण मका काहीच संकेत देऊक नाही. तू फक्त माझ्या पाठी पाठी माझ्या मदतीक राहूलास.
तुझो खेळ तू जाण. देवाक नैवेद्य दाखवून झालेलो असा. तुम्ही आता जेवक सुरुवात करा. जेवताना पोटभर जेवा. मनात कोणतोही किंतु परंतु ठेवू नकात. पण जेवताना मनात त्याचा नामस्मरण चालू ठेवा. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. करा सुरु. भूक लागली. काय गेले सगळे? काय गेले? वंदे गो तिसरी. काय गेले काय माहिती. मला भूक लागली रे, भूक लागली. पोटात भुकेत कावळे ओरडतात माझ्या. गो वंदे असाच खाय. भुकेत माझ्या पोटात कावळे ओरडतात. खाय गेलात गो असाच खाय. आता माकाच काहीतरी बघूचा लागताला. खाय असाच रे, भूक लागली माका, भूक लागली. काय केल्याने काय चपाती की पापड पालेभाजी. हा पालेभाजी. आता या नानीन काय पालेभाजी आणि अशी चपाती खाऊची काय रे? हा घरातल्या बायका ना काही कळत नाही. अरे खोतांच्या घराण्यात कसा जेवण शिजत होता, कसा जेवण शिजत होता रे? अरे माझ्या कर्मा. आता बसले स्वतः जाऊन गावकऱ्यांबरोबर जेवक बसली. माझ्या पोटात कावळे ओरडतात. आयव झाला ना तर मी असला जेवण जेवच नाही. मला पंचपक्वाना जेवची सवय असा. कळला? काय करू देवा, काय करू. माका भूक लागली. याच्यात पण काय ना. आता ही खाव पालेभाजी, खाव मी पालेभाजी. आता असं करते, आडक्याकडेच जाते, त्याच्याकडे जेवण मागते. तो माका निराश करूच नाही, तो माका निराश करूच नाही. या म्हातारीक तो निराश करतो नाही. त्याच्याकडे जाते. हडक्या रे हडक्या. हडक्या हडक्या. ए हडक्या, खय असस? हा असच खय? अरे समोर ये, काय लपून बसलस? अडक्या ये. अरे अरे तुझ्या मार्गात ना भूक लागली. घरात खाऊ काय नाही. हा तू मालकासाठी पंचपक्वानाचा ताट देतलस म्हणजे ना तो पोटभर जेवतलो. नानी जेवण मालका वया की तू काय गे? माकाखे का? हा माझ्या सुनेन माझ्यासाठी पालेभाजी केलेली असा. हा तू जेवण दिलास तर ती भाजी कोण खातलो? हे बघ तुझ्या मालकात खोतात ती भाजी आवडणार नाही ना, म्हणून माका त्याला पाठवलं तुझ्याकडे पंचपक्वानाचा ताट घेऊ. ठीक आ, पण नेमके काय आहे तुका? माका भाईक गुलाबजाम, खीर, लोणचा, पापड, चपाती, भात, आमटी आणि तुका तुका काय द्यायचं असं तरी. ठीक आ, जशी तुझी इच्छा.
पाठीमागे बघ, बघ मागे, पाठीमागे किती आत, तुझी इच्छा पूर्ण जातली. माझी इच्छा? नानी, माझे आभार नाही मानूच. होय रे अडक्या, होय होय होय, तुझ्यामुळे आज माझा भाई पोटभर जेवतलो. तुझे आभार मानूचे तितके कमीच असत रे. जा मालका, पोटभर जेव घाल. काय माझ्या अडक्यान मला जेवण दिल्यान, कसा ताट भरून जेवण दिल्यान. पंचपक्वान असत ही, आता आम्ही सगळं खातलय, दष्टपुष्ट होतलय. काय खाव, काय खाव आता? जेवक ना नशीब असूचा लागता. यांच्या नशिबात नाही तर माझ्या नशिबात असा गेली किरण्यावर खाव. आता सगळं खातलय. नानी, अगं या काय करतस? आई आई तू इलस या बघ, कसला पंचपक्वान्नाचा ताट भरलेला असा बघ. अरे बघ तरी, अरे तू असा जेवण कधी खाल्लं नसतोस. बघ तरी कसं जेवण. वा हे बघ, हे बघ शेव्याची खीर असा. रे रे तुका आवडतात ना? बघ तरी कसलं जेवण असा. काही वाढू का? भाजी तरी घ्या. नको नको आहे. अहो तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? पोट वगैरे कच्च झालंय का? थांबा, मी तुम्हाला लगेच आले आणि जिराचा काढा करून देते. बस बस, काय गरज नाही, धावपळ करून सांगितलं तुका. माझ पोट भरला, कळलं? पोट भरला माझ. मालक वर बघा, ती वर. पाणी 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 दे. हे घ्या. अहो हळू हळू, अहो परत टसका लागेल सावकार. Oh, my God.
बरं वाटतंय ना जरा? धसका थांबलाय का आता पूर्ण? तुमची सगळ्याची पण जेवणा राहिले असतील ना, करून घ्या, उशीर करू नका. नानीची तब्येत बरी नाही अजून, त्यामुळे कुणाची जेवायची इच्छा नाहीये. त्यांना जरा बरं वाटू दे, मग बसतो. असं कसं लक्ष नव्हतं हो तुमचं? राग खाल्ल्यावर काय झालं असत त्याची कल्पना पण करवत नाही. आपलं आणि आईचं नशीब बराब म्हणून तुम्ही तरी पोचलात तरी. जाऊ द्या आता, जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही नका काळजी करू, उलट तुम्ही त्या ठिकाणी योग्य वेळेला पोचलात ना, हे देवानेच बुद्धी दिली असं म्हणूया. ताई, तुम्ही आज जाऊन दोन घास खाऊन घ्या. आपल्याला परत कथा ऐकायलाही जायचं. नाही, आज तुम्ही दोघीच जा, मी थांबतय हे आईकडे. पण का असं? ताई नू, तुम्ही जा, मी थांबतय. तुमचं नेम मोडू नका. अहो, एक दोन तासांचाच प्रश्न आहे. बरोबर आहे तुमचं, पण माझं सगळं लक्ष काही कथेत नाही, काही घराकडेच राहतला आणि त्या देवाची मस्करी केल्यासारखा होतला म्हणून नको. मी काय म्हणतेय, तुम्ही दोघ जण जा, मी हे थांबते ना आईकडे. नाही नाही, तुम्ही जा, काही झालात तरी मीच थांबतले. बंदिताई, ओ बंदिताई, चला माझा आवरलं सुद्धा, कुठे राहिलात, उशीर होतोय. चला चला, या बघा हिले. चला चला, आता काय झाला तरी आपण पटापट जाऊ खोया, कथेचा एकही शब्द चुकता कामा नये. हो हा, चल. पण वहिनी, वहिनी काय रवली? आता पहिल्या दिवसापासून आपण एकत्रच जात आहोत की नाही? आता ती नाही म्हटल्यावर चुकल्यासारखं वाटतं. बरोबर बोललात ताई, माझी पावलं त्यांच्याशिवाय ना अडखळल्यासारखी होतात. कुठे आहेत त्या? त्यांना ना घेऊनच जाऊया. होय. अरे ह्या बघा ताई, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आम्ही आता निघतच होतो, तुम्ही पण चला ना. हा, वाटल्यास आपण लवकर येऊ. होय, पण नेहमीचा नेम नका चुकवू आता. मी तुमच्या भावना समजू शकते आणि वेतोबाची कथा ऐकू कोणाक आवडू जा नाही. माकाच नाही म्हणताना किती दुःख होत आता माझा माकाच माहित. पण एकीकडे आईची पण जबाबदारी असा ना. आईक मी माझ्या आईसारखा समजते आणि आईची सेवा करणं ह्यो प्रत्येक मुलीचा धर्म असा. त्यामुळे
आज मी घरातच थांबते. अशा अवस्थेत आहे की एकट्यात टाकून इलंय तर साक्षात वेतो बघ सुद्धा तर आवडूच नाही. ताई तुमची बाजू पटतीये मला. मी काय म्हणते तुम्ही कथा ऐकायला जा, मी थांबते इथे. नानींची काळजी मी घेईन. अहो तुम्ही आईची नीट काळजी घ्याल ह्यात मला संशय नाही. माझाच ते लक्ष लागूचा नाही, त्यामुळे तुम्ही कथा ऐकूक जा आणि थंय काय घडतं ना तमाका येऊन सांगा. कैसून पण काय माझ्या बेतोबाची कथा ऐकल्याचं समाधान मिळाला कि झाला. हरकत नाही, तू म्हणशील तसा. चल ऐका ही फुला घ्या. आणि बेतोबाच्या पायावर व्हा. मी नाही तर माझ्या रूपाने फुलं तरी त्याच्या पायावर राहतील. आणि हा त्याका गारा ना घाला, आपल्या आईक बरा वाटू दे म्हण. आणि त्याका ह्या पण सांगा की आज मी येऊक नाही तर वाईट वाटून घेऊ नको म्हण. येवा तुम्ही.